बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावन खिंड या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फरजंद फते शिकस्त नंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रूपात येईल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शेर शिवराज असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट आता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला अन्याय निवारणासाठी तेव्हा कणाकणातून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेर शिवराज या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शेर शिवराज असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट आता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला अन्याय निवारणासाठी तेव्हा कणाकणातून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेर शिवराज या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.